नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या बाळासखेड भट तालुका जिल्हा बुलढाणा येथील जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेला अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना त्वरित निलंबित करावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक 14 सप्टेंबर पासून जितेंद्र देवचंद कायस्थ यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत कार्यरत कोणत्याही स्वयं अर्थ सहाय्यित शाळेने प्रस्ताव दाखल करताना प्रस्तावात दिलेल्या जागेत बदल करता येत नाही असे स्पष्टपणे कायद्यात नमूद असताना या संस्थेने नियमबाह्य गट क्रमांक 259 मधून गट क्रमांक 96 मध्ये बदल करीत ही शाळा दुसरीकडे उभारली आहे. जोपर्यंत संबंधित अधिकारी निलंबित होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार जितेंद्र कायस्थ यांनी जाहीर केला. मी जितेंद्र कायस्थ कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे. बळसखेड भट येथील जिजाऊ ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र ही शाळा चालवताना शाळा व्यवस्थापनाने सर्व नियम व अटी शर्तीचा भंग केला आहे. तसेच शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा महसूलही बुडवला आहे. मात्र अधिकारी या शाळेच्या व्यवस्थापनाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी माझी मागणी आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें.